नमस्कार मित्रांनो, मित्रांनो शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या गाई व म्हैस गोट्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे। मित्रांनो, शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते। या योजनेच्या काही अटी व शर्तीमुळे काही शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते, त्यामुळे शिंदे सरकारने या योजनेच्या काही अटी रद्द करून ही योजना राबविण्यात यावी असा निर्णय घेऊन त्याबाबत राज्य शासनातर्फे जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेत नक्की कोणता बदल करण्यात आलेला आहे तर ते आपण या जीआर मध्ये बघणार आहोत। राज्य शासनातर्फे जो जीआर प्रकाशित करण्यात आलेला आहे तर तो आपण या ठिकाणी बघू शकता। शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन नियोजन विभाग यांच्यातर्फे दिनांक 17 मार्च 2023 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर याची सविस्तर माहिती बघा। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे। या शासन निर्णयात गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे। त्यानुसार गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहील असे नमूद करण्यात आलेले आहे। बँक कर्ज घेऊन किंवा पशुसंवर्धन व अन्य विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या गाय व म्हैस यांना टॅगिंग करता येते, तथापि स्वखर्चाने घेतलेल्या जनावरांना टॅगिंग नसल्याने गोटे देण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतात व लाभार्थी पात्र असून देखील या योजनेतील लाभापासून वंचित राहतात। सदर बाबी संदर्भात सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे। त्यानुसार उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयामधील क्रमांक 1 मधील अनुज्ञेयता मुद्द्यातील दुसऱ्या परिच्छेदातील गोट्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहील। मित्रांनो, या योजनेच्या लाभासाठी जनावरांना टॅगिंग करणे आवश्यक होते। जर जनावरांना टॅगिंग केलेले असेल तरच या योजनेचा लाभ मिळत होता। जर मित्रांनो आपण बँकेकडून कर्ज घेऊन जनावरे खरेदी केले असेल तरच टॅगिंग केले जात होते। जर मित्रांनो शेतकऱ्यांनी जर स्वखर्चाने बाजारातून जनावरे खरेदी केले तर त्यांना टॅगिंग केले जात नव्हते, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत होते। त्यामुळे ती जी अट आहे टॅगिंगची तर ती हटवण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता याऐवजी काय बदल करण्यात आलेले आहे तर ते आपण या ठिकाणी बघू शकता। संबंधित ग्रामसेवक, तांत्रिक सहाय्यक, ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करून लाभार्थ्याकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी। पंचनामा करताना ग्राम सेवक, जिल्हा परिषद, शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणताही एक हजर असणे आवश्यक राहील असे वाचण्यात यावे। म्हणजेच मित्रांनो, आता गोट्याचा प्रस्ताव सादर करताना टॅगिंगची आवश्यकता राहणार नाही, पण मात्र पंचनामा करताना ग्रामसेवक किंवा जिल्हा परिषदेचा शिक्षक किंवा कोणताही सरकारी अधिकारी पंचनामा करताना उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे। म्हणजेच मित्रांनो, या योजनेचा जो लाभ आहे तर आता तो सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन योजनांचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।